नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला विम्याचे महत्त्व किंवा विम्याची कार्ये कोणकोणती आहेत या कार्यांचा अभ्यास आपण चालू केलेला होता। त्यामध्ये विम्याची दोन कार्ये आहेत, विम्याचे आर्थिक महत्त्व किंवा आर्थिक कार्य आणि विम्याचे वाणिज्याच्या दृष्टीने महत्त्व किंवा वाणिज्य विषयक विम्याचं कार्य, अशी दोन कार्ये विम्याची आहेत। यामध्ये आपण पहिलं कार्य पाहिलेलं आहे, विम्याचे आर्थिक महत्त्व काय, आर्थिक दृष्टीने विमा हा कोणकोणतं कार्य करतो किंवा विम्याचं महत्त्व काय आहे। आता आज आपण विम्याचे वाणिज्याच्या दृष्टीने महत्त्व काय आहे किंवा त्याची उपयुक्तता काय आहे याचा अभ्यास आपण आज करणार आहोत। या ठिकाणी विम्याचे वाणिज्याच्या दृष्टीने जर महत्त्व पाहिलं तर त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, अंतर्गत व्यापारास मदत, अंतर्गत व्यापारास मदत। आता अंतर्गत व्यापाराच्या दृष्टीने विमा हा कसा महत्त्वाचा आहे किंवा अंतर्गत व्यापारामध्ये विमा कोणत्या प्रकारचं कार्य करतो, तर सर्वसाधारणपणे देशातील अंतर्गत व्यापारात किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी आणि वितरक हे अतिशय महत्त्वाची अशी भूमिका बजावत असतात। अंतर्गत व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या आणि मालाचे वितरण करणाऱ्या ज्या संस्था आहेत या संस्थांना विम्याचं संरक्षण मिळत असल्यामुळे अंतर्गत व्यापारामध्ये एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी मालाची नेआण केली जात असते। अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशात चालणारा व्यापार, या ठिकाणी एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी माल पाठविला जात असतो किंवा दुसऱ्या ठिकाणचा माल तिसऱ्या ठिकाणी पाठवला जात असतो। आता असा माल पाठवला जात असताना तो वाहनाने पाठवला जात असतो, वाहनाने माल पाठवला जात असताना त्यामध्ये प्रवासामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात आणि या धोक्यामुळे जर मालाचे काही नुकसान झाले तर ज्या व्यापाऱ्याने तो माल पाठवलेला आहे त्या व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते। आता एखाद्या ट्रकामध्ये सर्व माल भरलेला आहे आणि तो ट्रक पाठवून दिला, आपण वाहतुकीसाठी माल पाठविला आणि समजा वाटेमध्ये त्या ट्रकला अपघात झाला किंवा ट्रकला आग लागली आणि आगीमध्ये तो माल पूर्णपणे जळाला, ट्रक पूर्णपणे जळाला, तर ज्याने माल पाठवलेला आहे त्या व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते। जर अशा मालाचा विमा त्या व्यापाऱ्याने उतरविला नसेल तर झालेले नुकसान त्या व्यापाऱ्याला स्वतःला सहन करावे लागेल आणि असे जर नुकसान स्वतःला सहन करावे लागत असेल तर कोणताही व्यापारी आपला माल दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी तयार होणार नाही। परंतु या ठिकाणी अंतर्गत व्यापारामध्ये विमा कंपन्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात। जो माल एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जाणार आहे अशा मालाचा विमा आपण विमा कंपनीकडे उतरविला, त्यासाठी हवा असणारा विम्याचा हप्ता आपण विमा कंपनीकडे भरला, तर विमा कंपनी त्या मालाला असणाऱ्या धोक्याची जबाबदारी स्वीकारत असते। असा माल प्रवासामध्ये पाठवला जात असताना जर मालाला कोणत्याही धोक्यामुळे नुकसान पोहोचले, आग लागली किंवा अपघात झाला किंवा माल चोरीला गेला, तर अशा कोणत्याही धोक्यामुळे झालेले नुकसान विमा कंपनी त्या व्यावसायिकाला किंवा व्यापाऱ्याला भरून देत असते आणि त्यामुळे असं नुकसान भरून मिळत असल्यामुळे कोणताही व्यापारी आपला माल एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी सहजासहजी तयार होत असतो। त्यामुळे विम्यामुळेच अंतर्गत व्यापार वाढलेला आहे असं आपणाला म्हणता येईल। विम्याअभावी हा व्यापार वाढला नसता। या ठिकाणी दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत, आंतरराष्ट्रीय व्यापारास मदत। आता आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय महत्त्वाचा आहे।
या ठिकाणी विम्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढलेला आपल्याला दिसून येतो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे मालाची निर्यात केली जात असताना दोन देशामध्ये होणारा व्यापार जो आहे याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. म्हणजे आपल्या देशातून माल दुसऱ्या देशामध्ये आपण निर्यात करत असतो किंवा दुसऱ्या देशातून माल आपल्या देशामध्ये आपण आयात करत असतो. मग आता असा माल आयात आणि निर्यात केला जात असताना तो माल सागरी मार्गाने पाठविला जात असतो. सागरी मार्गामध्ये अनेक प्रकारचे धोके असतात. यामध्ये वादळ होण्याचा धोका असतो, दोन जहाजांची टक्कर होण्याचा धोका असतो, जहाज खडकावर आदळण्याचा धोका असतो किंवा लुटारूंनी जहाज लुटण्याचा धोका असतो. परकीय राष्ट्राने किंवा शत्रू राष्ट्राने आपलं जहाज पळवण्याचा धोका असतो. आणि अशा वेगवेगळ्या धोक्यामुळे जो माल आपण समुद्रमार्गे पाठवत आहोत दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातून जो माल आपल्या देशामध्ये आयात होत आहे अशा मालाला या सागरी धोक्यामुळे नुकसान होत असतं. आता हे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणावर असते. एका जहाजाची किंमत कोट्यवधी रुपयाची असते, जहाजातून पाठवलेल्या मालाची किंमत कोट्यवधी रुपयाची असते. आणि अशा सागरी धोक्यामुळे जर मालाला नुकसान पोहोचले किंवा जहाजाला नुकसान पोहोचले तर ज्याने माल पाठवलेला आहे त्या व्यावसायिकाचे किंवा ज्या जहाजातून माल पाठवलेला आहे त्या जहाज मालकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. सागरी विम्याअभावी असे नुकसान त्या व्यावसायिकाला स्वतःला सहन करावं लागेल. आणि जर असं नुकसान स्वतःला सहन करावं लागत असेल तर कोणताही व्यावसायिक आपला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यासाठी तयार होणार नाही किंवा दुसऱ्या देशातील व्यापारी तो माल आपल्या देशामध्ये पाठवण्यास तयार होणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला खीळ बसेल, आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी होणार नाही. म्हणून यामध्ये सुद्धा या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा विम्याचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो माल एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जात आहे त्या मालाचा विमा विमा कंपनीकडे जर आपण उतरवलेला असेल तर असा माल पाठवल्यानंतर कोणत्याही सागरी धोक्यामुळे मालाचे नुकसान झाले तर झालेले सर्व नुकसान विमा कंपनी त्या व्यापाऱ्याला भरून देत असते. आणि असं नुकसान त्या व्यापाऱ्याला भरून मिळण्याची हमी मिळाल्यामुळे कोणताही व्यापारी आपला माल दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यासाठी सहजासहजी तयार होत असतो. त्यामुळे विम्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार हा वाढलेला आपणाला दिसून येतो हे कार्य विम्याचं आपणाला सांगता येईल. तिसरा मुद्दा आपणाला असा सांगता येईल, वाहतूक क्षेत्र विकासास मदत. वाहतूक क्षेत्र विकासास मदत. आता या ठिकाणी विमा व्यवसायामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासास बरीच मदत होत असते. वाहतूक क्षेत्रामध्ये जमीन हवाई आणि समुद्रमार्गे वाहतूक करणारी जी विविध वाहने आहेत, मोटारी आहेत, रेल्वे आहेत, विमान, बोटी, तर अशा विविध प्रकारच्या वाहनांना वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. आणि अशा धोक्यामुळे या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते किंवा वाहनातून पाठवलेल्या मालाचे देखील वेगवेगळ्या धोक्यामुळे नुकसान होत असते. आणि त्यामुळे जर असे नुकसान त्या वाहन मालकाला सोसावे लागत असेल किंवा व्यावसायिकाला सोसावे लागत असेल तर कोणताही वाहन मालक आपले वाहन रस्त्यावरून चालवणार नाही किंवा कोणताही व्यावसायिक आपला माल त्या वाहनातून दुसरीकडे पाठवणार नाही. परंतु विमा कंपन्या ज्या आहेत या विमा कंपन्या वाहतूक साधनांना
नैसर्गिक आणि अन्य कारणाने होणारी जी हानी आहे या होणाऱ्या हानीची किंवा नुकसान भरपाईची हमी या ठिकाणी विमा कंपन्या देत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या वाहतूक साधनांना आपले कार्य सतत चालू ठेवणे शक्य होत असते. वाहतुकीतील धोक्यामुळे वाहतुकीची साधने, वाहतुकीतील माल आणि वाहतुकीचे भाडे या सर्वांच्या भरपाईची हमी विमा कंपन्या देत असतात. त्यामुळे कोणताही वाहतूकदार, वाहनाचा मालक आपलं वाहन कुठेही नेण्यासाठी तयार होत असतो. कोणताही व्यावसायिक आपला माल त्या वाहनामधून पाठवण्यास तयार होत असतो. किंवा कोणत्याही वाहन मालकाला आपल्या भाड्याची चिंता राहत नाही. जर कोणत्याही धोक्यामुळे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान विमा कंपन्या या व्यावसायिकांना भरून देत असतात. त्यामुळे विम्यामुळे वाहतूक क्षेत्राचा विकास होण्यास हातभार लागलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चौथा मुद्दा सांगता येईल, संग्रहण कार्यास मदत. संग्रहण कार्यास मदत. आता सध्याच्या काळामध्ये मालाचं उत्पादन हे मागणीपूर्व केले जात असते आणि जेवढं उत्पादन झालेलं आहे तेवढा सर्वच माल आजच खपेल किंवा संपेल असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे जो शिल्लक राहिलेला माल असतो व्यावसायिकाचा किंवा व्यापाऱ्याचा, या मालाची साठवणूक करून त्याला ठेवावी लागत असते. असा माल साठवणगृहामध्ये साठवून ठेवावा लागत असतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची धान्ये, कपडे किंवा इतर कोणताही माल हा साठवून ठेवावा लागत असतो. आणि जेव्हा त्या मालाची बाजारपेठेमध्ये मागणी येईल त्यावेळी तो माल साठवून ठेवलेल्या ग्रहातून ग्राहकाकडे बाजारपेठेमध्ये पाठवला जात असतो. मग आता हा जो माल संग्रहण केलेला आहे, साठवून ठेवलेला आहे, या साठवून ठेवलेल्या मालाला अनेक प्रकारचे धोके असतात. यामध्ये आग, भूकंप, वादळ, चोरी अशा वेगवेगळ्या धोक्यामुळे या मालाला हानी पोहोचून त्याचं नुकसान होऊ शकत असतं. मग अशा प्रकारच्या नुकसानीची भरपाई करण्याची जबाबदारी ही विमा कंपनी स्वतःवर घेत असते. अशा साठवून ठेवलेल्या मालाचा विमा जर आपण विमा कंपनीकडे उतरविला तर विमा कंपनी त्याची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत असते. जर कोणत्याही धोक्यामुळे साठवून ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर झालेले नुकसान विमा कंपनी त्या मालाच्या मालकाला भरून देत असते. आणि असं नुकसान भरून मिळत असल्यामुळे कोणताही व्यावसायिक कितीही मालाचं उत्पादन करण्यास तयार होत असतो. जर असं झालेलं नुकसान स्वतः व्यावसायिकाला सहन करावं लागलं असतं तर कोणत्याही व्यावसायिकाने मागणीपूर्व उत्पादन केलं नसतं, माल साठवून ठेवला नसता आणि बाजारपेठेमध्ये ग्राहकाला पाहिजे त्या वेळी पाहिजे त्या वस्तूचा पुरवठा झाला नसता. आणि त्यामुळे साठवून ठेवलेल्या मालाची हमी, नुकसानीची हमी विमा कंपन्या स्वतःवर घेत असतात. त्यामुळे जर असं काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान विमा कंपनी त्या साठवणूकदाराला किंवा मालाच्या उत्पादकाला भरून देत असते. त्यामुळे कोणताही मालाचा उत्पादक आपला माल साठवून ठेवण्यासाठी सहजासहजी तयार होत असतो. त्यामुळे विम्यामुळे संग्रहण कार्याला देखील एक प्रकारची मदत होत असते. मोठ्या प्रमाणावर मालाचं संग्रहण करणं शक्य होत असतं. पाचवा मुद्दा असा सांगितलेला आहे, नफ्याचे नुकसान झाल्यास भरपाई. नफ्याचे नुकसान झाल्यास भरपाई. आता सर्वसाधारणपणे
एखादा कारखानदार असेल किंवा एखादा उद्योगपती असेल, त्याने आपला व्यवसाय चालू केलेला असतो. या व्यवसायामध्ये लाखो रुपयाची गुंतवणूक करण्यात आलेली असते आणि आपला व्यवसाय सुरू केलेला असतो. अशा व्यवसायाला बऱ्याच वेळा आग लागण्याचा धोका असतो. जर व्यवसायाच्या ठिकाणी आग लागली आणि आगीमध्ये संपूर्ण व्यवसाय जर भस्मसात झाला, तर त्या कारखानदाराचे त्याने जेवढे पैसे त्या व्यवसायामध्ये घातलेले आहेत तेवढ्या सर्व पैशाचे त्याचे नुकसान होणार असते. जर त्याने आपल्या व्यवसायाचा विमा विमा कंपनीकडे उतरविलेलाच नसेल, तर असं नुकसान त्या व्यावसायिकाला स्वतःला सहन करावं लागत असतं. आणि सर्वच व्यावसायिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान सहन करणं शक्य होत नाही. जे बड़े व्यावसायिक आहेत, टाटा बिर्ला अशा स्वरूपाचे व्यावसायिक, हे झालेलं नुकसान सहन करू शकतील. परंतु इतर जे व्यावसायिक आहेत, हे व्यावसायिक आपला व्यवसाय जळाल्यामुळे पुन्हा आपला व्यवसाय त्या जागेवर प्रस्थापित करू शकणार नाही, कारण पुन्हा तेवढा पैसा त्यांच्याकडे येणार नाही, उपलब्ध होणार नाही, त्यामुळे ते आयुष्यातून उठू शकतात. परंतु अशा व्यावसायिकांना देखील विमा हा हातभार लावत असतो. जर अशा व्यवसायाचा विमा त्या व्यावसायिकाने विमा कंपनीकडे उतरविलेला असेल आणि विमा उतरवल्यानंतर त्याच्या व्यवसायाला आग लागून त्याच्या व्यवसायाचे जर काही नुकसान झाले, तर झालेले नुकसान विमा कंपनी त्या व्यावसायिकाला भरून देत असते. आणि असं नुकसान व्यावसायिकाला भरून मिळाल्यामुळे आता या ठिकाणी जेव्हा नुकसान होतं, त्यावेळी काही लगेच दुसऱ्या दिवशी कारखाना त्या जागेवर प्रस्थापित करता येत नाही. एक 3-4 महिने त्याचा व्यवसाय बंद पडत असतो. 4 महिने व्यवसाय बंद पडल्यामुळे 4 महिने त्याचं उत्पादन बंद होत असतं. उत्पादन बंद झाल्यामुळे त्याची विक्री बंद होत असते आणि विक्री बंद झाल्यामुळे त्याचे नफा बंद होत असतो आणि नफ्याचं देखील नुकसान होत असतं. हे जे झालेलं नुकसान आहे, हे नफ्याचं झालेलं नुकसानसुद्धा विमा कंपन्या त्या व्यावसायिकाला भरून देत असतात. त्यामुळे नफ्याचे नुकसान झाल्यास विमा कंपन्याकडून त्या व्यावसायिकाला मदत होत असते, हे एक विम्याचं कार्य आपणाला सांगता येईल. 6वा मुद्दा सांगता येईल, व्यापार व व्यवसायात सातत्य राहण्यास मदत. व्यापार व व्यवसायात सातत्य राहण्यास मदत होते. कुणामुळे? विम्यामुळे. या ठिकाणी व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचा विमा उतरविलेला असेल आणि अशा व्यवसायाला कोणत्याही धोक्यामुळे जर नुकसान पोहोचले, तर झालेले नुकसान विमा कंपनी त्या व्यावसायिकाला भरून देत असते. आणि असं नुकसान भरून मिळाल्यामुळे तो व्यावसायिक पुन्हा त्याच जागेवर आपला पूर्वी जसा कारखाना होता तसाच कारखाना निर्माण करू शकेल. आणि असा कारखाना निर्माण झाल्यामुळे पुन्हा पूर्वी ज्या मालाचं तो उत्पादन करत होता त्याच मालाचं उत्पादन काही दिवसांनी पुन्हा तो सुरू करणार असतो. त्यामुळे एक प्रकारे व्यवसायात सातत्य राखण्यास विम्यामुळं मदत होत असते. 7वा मुद्दा सांगितला आहे, नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाची विम्याद्वारे हमी. नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाची विम्याद्वारे हमी या ठिकाणी विमा कंपन्या ज्या अस्तित्वात आलेल्या आहेत यांच्याकडे जर आपण आपल्याकडे काम करणाऱ्या नोकरांच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा उतरविला, तर ते नुकसानसुद्धा विमा कंपन्या त्याला भरून देत असतात. व्यापाऱ्याच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काम करण्यासाठी नोकरवर्गाची आपण नियुक्ती केलेली असते, परंतु या नोकरापैकी सर्वच नोकर प्रामाणिकच असतील असं आपण म्हणू शकत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण
दिवानजी मुनीम किंवा एखादा शिपाई आपल्या कार्यालयामध्ये काम करण्यासाठी ठेवलेले असतात. या कर्मचाऱ्याला आपण पैसे भरण्यासाठी बँकेत भरण्यासाठी पैसे देत असतो किंवा बँकेतून काढून आणण्यासाठी पैसे देत असतो. मग समजा एखाद्या वेळी मोठी रक्कम असेल तर त्या व्यक्तीला काय होतं, पैशाची हाव सुटते आणि एखाद्या वेळी ती व्यक्ती तेवढे पैसे घेऊन पोबारा करू शकतो, पळून जाऊ शकतो. त्यामुळे जर असा नोकर पैसे घेऊन जर पळून गेला तर ज्या व्यावसायिकाचा तो नोकर आहे, ज्या व्यावसायिकाची ती रक्कम आहे, त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतं. मग या ठिकाणी अशा पद्धतीनं जर त्या व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या नोकरांच्या प्रामाणिकपणाचा हमी विमा विमा कंपनीकडे उतरवलेला असेल आणि जर त्यानंतर एखादा नोकर पैसे घेऊन पळून गेला तर जेवढं नुकसान झालेलं आहे त्या व्यावसायिकाचं तेवढं सर्व नुकसान विमा कंपन्या त्या व्यावसायिकाला भरून देत असतात. त्यामुळे या ठिकाणी नोकर वर्गाच्या प्रामाणिकपणाची हमीसुद्धा विमा कंपन्या घेत असतात. आठवा मुद्दा सांगितलेला आहे, चोरी व घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई. चोरी व घरफोडीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई. या ठिकाणी अपघात विम्यातील हा चोरी आणि घरफोडीचा विमा प्रकार आहे. आपण आपल्या व्यवसायाच्या ठिकाणचा असेल किंवा राहत्या घराच्या ठिकाणी असेल, बऱ्याच वेळा आपल्याकडे मौल्यवान वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवलेल्या असतात आणि एखाद्या वेळी रात्रीच्या पारी चोरी झाली, दरोडा पडला आणि जर अशा मौल्यवान वस्तू चोरट्यांनी पळवून नेल्या तर ज्याच्या त्या वस्तू आहेत त्या व्यक्तीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी त्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराचा किंवा व्यवसायाचा चोरी आणि घरफोडीचा विमा घेतलेला असेल आणि असा विमा घेतल्यानंतर जर त्याच्या घराच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चोरी झाली, घरफोडी झाली आणि त्या ठिकाणची किमती मालमत्ता जर चोरट्यांनी पळवून नेली तर जेवढ्या रकमेचं नुकसान झालेलं आहे तेवढी सर्व रक्कम विमा कंपन्या त्या व्यावसायिकाला किंवा त्या घरमालकाला भरून देत असतात. त्यामुळे हा एक फायदा विम्यामुळे होतो, चोरी आणि घरफोडीमुळे होणारं जे नुकसान आहे हे नुकसान विमा कंपन्या त्या व्यावसायिकाला किंवा त्या घरमालकाला भरून देत असतात. आणि शेवटचा मुद्दा सांगता येईल, वाणिज्य क्षेत्रास आर्थिक प्रेरणा. वाणिज्य क्षेत्रास आर्थिक प्रेरणा. म्हणजे वाणिज्याच्या दृष्टीने सुद्धा विमा हा अतिशय महत्त्वाचा आहे. विमा कंपन्यांच्या कडून व्यावसायिकांना मालमत्ता आणि संपत्तीचे जर काही नुकसान झाले, नफ्याचे नुकसान झाले, चोरी आणि घरफोडीमुळे काही नुकसान झाले तर अशा नुकसानीची हमी विमा कंपन्या या व्यावसायिकांना देत असतात. त्यामुळे या व्यावसायिकांना आपले व्यवसाय कार्य पुढे चालू ठेवणे शक्य होत असते. तसेच विमा व्यवसायामध्ये विमा हप्त्याच्या रूपाने जमा होणारी जी रक्कम आहे ही रक्कम दरवर्षी कोट्यावधी रुपयाची असते. मग या ठिकाणी अशी रक्कम या विमा कंपन्या सरकारला कमी व्याजदराने अल्प व्याजदराने देत असतात आणि अल्प व्याजदराने सरकारला ही रक्कम मिळाल्यामुळे सरकार आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या योजना राबवू शकत असते. या ठिकाणी शेती, पाणी पुरवठा, वीज पुरवठा इत्यादीसाठी हा पैसा सरकार खर्च करू शकत असते आणि त्यामुळे वाणिज्य क्षेत्रासाठी भरीव आर्थिक मदत ही विम्यामुळे मिळत असते. तर अशा पद्धतीनं विम्याचं वाणिज्य विषयक हे महत्त्व आहे. व्यापाराच्या दृष्टीने विमा कसा महत्त्वाचा आहे
व्यापाराच्या दृष्टीने विमा कोणकोणती कार्य करतो आणि आर्थिक दृष्टीने विमा कोणकोणती कार्य करतो याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे। आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत। हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपण पाठ करा। मुद्दे जर पाठ केले तर त्यामध्ये काय माहिती लिहायची एक दोन वेळा जर तुम्ही वाचलं तर तुमच्या ते ध्यानामध्ये येऊ शकतं। तर आज आपण या ठिकाणीच थांबणार आहे। धन्यवाद।